शिंदे गट मनसे एकत्र येणार, मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंच्या भेटीने चर्चांना उधाण. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात या निमित्ताने सुमारे तासभर चर्चा झाली. भाजप नेत्यांनी मनसेसोबत जवळीक साधली असतानाच मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये युती सर्वोच्च न्यायालयात शिंदे विरुद्ध शिवसेना खटल्याच्या पार्श्वभूमीवर निकालात विरोधात गेल्यास शिंदे गटाचे मनसेत विलीनीकरण की आणखी काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र ही भेट केवळ गणेशोत्सवानिमित्ताने असून कोणतंही राजकारण नाही असा निर्वाळा केलाय. मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला मारहाण. गणेशोत्सवानिमित्त रोवण्यात आलेल्या लाकडी डांबावरून झालेल्या वादात मनसे पदाधिकारी विनोद अर्गिले यांनी एका महिलेला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ही घटना मुंबईतील मुंबादेवी परिसरात घडली असून मारहाण झालेल्या महिलेचं नाव प्रकाश देवी आहे. गणेशोत्सवासाठी रोवण्यात आलेला लाकडी डांब आपल्या दुकानासमोर असल्याची या महिलेची तक्रार होती. व्हिडिओमध्ये मनसे पदाधिकारी अर्गिले यांच्यासोबत असलेले इतर कार्यकर्ते देखील महिलेला शिवीगाळ करताना दिसतायत. हा व्हिडिओ 28 ऑगस्टचा असून तो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येतोय. आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत घुसफूस. पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाईची मागणी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आणखीच वाढली आहे. राज्यातही याचे पडसाद दिसून येत असून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे सचिव वीरेंद्र वशिष्ठ यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. ग्रुप 23 सदस्य असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच काँग्रेस अध्यक्षपदावरून आवाज उठवला होता. याच वक्तव्यावरून चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते. गर्भाशयाच्या कर्करोगावर सीरमची परवडणारी लस. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी भारतामध्ये पहिली स्वदेशी लस सर्वाबॅक विकसित झाल्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पुनावाला आणि इतर प्रमुख संशोधक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये QHPV लस तयार झाली असल्याची घोषणा करताना डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले, ही लस सर्वांना परवडणाऱ्या किफायतशीर दरामध्ये उपलब्ध होईल. डी कंपनी NIA रडारवर दाऊद इब्राहिमवर 25 लाख तर छोटा शकीलवर 20 लाखांचं बक्षीस. 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करण्यासाठी NIA मोठं पाऊल उचललंय. राष्ट्रीय तपास संस्थेने डी कंपनीवर मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉनवर 25 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. तसेच दाऊदचा उजवा हात असलेल्या कुख्यात गुंड छोटा शकीलवर 20 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलंय. या गँगमधील अन्य 3 सदस्य टायगर मेमन, अनिस इब्राहिम आणि जावेद चिकना यांच्यावर प्रत्येकी 15 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. शेतकऱ्यांना दिलेले पैसे मोदी सरकार परत घेत आहे काँग्रेसचा आरोप. PM किसान सन्मान निधीबाबत काँग्रेसने केंद्र सरकारवर मोठा आरोप केलाय. केंद्र सरकारने यापूर्वी PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपात्र घोषित केला आणि आता त्यांना दिलेले पैसे परत घेत असल्याचा दावा काँग्रेसने गुरुवारी केलाय. या संदर्भात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नोटीसही बजावली आहे. गरीब अन्नदात्यांकडून होणारी वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. केंद्र सरकारने किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना अपात्र घोषित करून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. किसान सन्मान निधीऐवजी केंद्र सरकारचं हे पाऊल किसान अपमान निधी झालंय, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंह यांनी केली आहे. बैलगाडीवर विजेची तार पडल्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू. बैलगाडीतून शेताकडे जात असताना अचानक विजेची तार तुटून पडल्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक शिवारात गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. यशवंत कामा महाजन असं दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते. नेहमीप्रमाणे शेतकरी यशवंत महाजन हे बैलगाडीतून शेताकडे जात होते. यावेळी बैलगाडी विजेच्या तारेखाली असताना विजेची तार तुटून बैलगाडीवर पडली. विद्युत प्रवाह सुरू असल्याने बैलाला आणि महाजन यांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झालाय. डोळ्यात मिरचीपूर टाकून पळवले 2 कोटींचे दागिने. दिल्लीच्या पहाडगंज परिसरात चोरट्यांनी एकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
मिरची पावडर टाकण्यात आलेला व्यक्ती कुरिअर कंपनीमध्ये कामाला आहे. दिल्ली पोलिसांची अनेक पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत. कुरिअर कर्मचाऱ्यावर अनेक दिवसांपासून चोरटे लक्ष ठेवून होते. आज सकाळी हल्लेखोर लक्ष लावून बसले होते आणि संधी मिळताच त्यांनी हा गुन्हा केलाय. जगभरातील संस्था चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर. जगभरातील सरकारी संस्था आणि महत्वाच्या कंपन्या चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. चीनमधील सत्ताधारी सरकारच्या आशीर्वादाने ॲडव्हान्स पर्सिस्टंट नावाचा एक हॅकर ग्रुप गेले कित्येक वर्ष कार्यरत असून जगातील अनेक सरकारी कार्यालये आणि महत्वाच्या कंपन्यांमधील माहिती गुप्तपणे मिळवण्याचं काम करत आहे. इंडो पॅसिफिक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन या महत्वाच्या संस्थेच्या संचालक गृहा बोस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे AP-41 आणि AP-27 या नावाचे दोन ग्रुप सध्या कार्यरत आहेत. युक्रेनमधील शाळा पुन्हा सुरू. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम. युक्रेनमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या. मात्र या शाळांमध्ये सुट्टीनंतर दाखल होणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू शकला नाही. युक्रेनच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार शाळांचा शेवटचा दिवस 24 फेब्रुवारीला होता. त्यानंतर लगेचच रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. रशियाने युक्रेनच्या शहरी भागांवर केलेल्या माऱ्यामध्ये आतापर्यंत 379 मुलांचा मृत्यू झालाय तर 233 मुले बेपत्ते आहेत असे युक्रेनच्या सरकारी न्यायाधिकरणाच्या कार्यालयाने म्हटले.